सेवा, समर्पण, विनम्रता हे ब्रीद घेऊन जनसेवा हीच ईश्वर सेवा, हीच स्वामी सेवा असं मानून भक्ती मार्गाबरोबरच समाजाची सेवा करणारे पर्यटन पंढरी लोणावळ्यात आपल्या सेवा कार्यातून जनमानसात ठसा निर्माण करणारा श्री स्वामी समर्थ शंकर चिले सेवा परिवार ही केवळ एक संस्था किंवा मंडळ नसून सद्गुरु श्री स्वामी समर्थ, धनकवडीचे शंकर महाराज, पैजारवाडीचे चिले महाराज यांचे एक कुटुंब, एक परिवार आहे. पुणे येथील थोर स्वामीभक्त कैलासवासी देवीदास दादा चव्हाण यांनी दाखवलेल्या स्वामी मार्गावरून स्वामी नामाची पताका घेऊन चालणाऱ्या भक्तांनी भजनाच्या निमित्त एकत्र येत परिवाराचे अध्यक्ष श्री राजूदादा निकम यांच्या नेतृत्वाखाली या परिवाराची स्थापना केली. आध्यात्मिक उन्नतीसाठी केवळ भजन आणि नामस्मरण पुरेसं नसून आपल्या सद्गुरूंच्या वचनाप्रमाणे समाजातील गोरगरिबांची, रांजल्या गांजल्या दुःखी कष्टी लोकांची सेवा करूनच आपल्या सद्गुरूंची खरी सेवा घडेल हे जाणून या परिवाराने अनेक विधायक सामाजिक उपक्रम चालू केले. कोरोना विषाणू संसर्ग आपत्तीनं सर्व जग आणि देश होरपळून निघत असताना कोरोनाच्या प्रथम सत्रातील कडकडीत लॉकडाऊनमध्ये लोणावळा आणि परिसरामध्ये अनेक मजूर, प्रवासी, बेघर, भिक्षू आणि अनेकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली असताना परिवारातील सर्व सेवेकऱ्यांनी एकत्र येऊन अनेक दातृत्ववान दात्यांच्या सहकार्याने शंकर बाबांची खिचडी या नावानं कैलासवासी तानाजी शेडगे चाळ या परिवाराच्या मूळ स्थानावरून दिनांक 24 मार्च 2020 रोजी अन्नदानाचा महायज्ञ सुरू केला. सर्व सेवेकऱ्यांनी या यज्ञामध्ये सेवा, श्रद्धा, आपुलकी आणि प्रेमाची समिधा अर्पण करून हा निष्काम सेवेचा महायज्ञ तब्बल 71 दिवस धगधगता ठेवला. या अन्नदान उपक्रमाद्वारे परिवारानं दररोज स्वच्छ, ताजं आणि रुचकर जेवण तयार करून 13,600 गरजू लोकांपर्यंत हा शंकर महाराजांचा सात्विक प्रसाद पोचवला आणि लोणावळा शहरामध्ये कुणीही उपाशीपोटी झोपणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. या अन्नदान उपक्रमामध्ये परिवाराचे सेवेकरी स्वतः जेवण तयार करायचे. यामध्ये महिला सेवेकऱ्यांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. परिवारातील भगिनींकडून श्री स्वामी समर्थ नामजपाबरोबरच पोळ्या लाटल्या जायच्या आणि स्वामी नामातच स्वयंपाक तयार होऊन त्याचा पहिला नैवेद्य श्री स्वामींना अर्पण करून पुढे वाटप केला जायचा. म्हणूनच दिलं जाणारं जेवण हे फक्त जेवण नव्हतं तर तो साक्षात स्वामी प्रसादच होता. म्हणूनच हा प्रसाद घेणारा कुणीही व्यक्ती या महामारीत बळी गेला नाही ही सगळी स्वामी कृपाच. परिवाराच्या अन्नदान उपक्रमामध्ये अनेक प्रशासकीय अधिकारी आणि अनेक नामवंत मान्यवरांनी तसंच मावळचे लोकप्रिय आमदार श्री सुनीलअण्णा शेळके, लोणावळा नगरीच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन उपक्रमाचं कौतुक केलं. भजन आणि नामस्मरण हा परिवाराचा आत्मा असल्याने दर गुरुवारी, दुर्गाष्टमी आणि उत्सवात नित्यनियमानं परिवारातील सर्व सदस्य भजनाचा आनंद लुटून भक्तिरसात ओथंबून जातात. या भजन सेवेमध्ये बालसेवेकरी वाद्यवृंद वाजवून भजनामध्ये बहार आणतात. यातूनच बालकलाकारांवर संस्कार घडतात. परिवाराकडून दरवर्षी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन, आषाढी एकादशी, सद्गुरू शंकर महाराज, शिले महाराज प्रकट दिन, गोकुळाष्टमी, दत्त जयंती हे उत्सव उत्साहानं साजरे केले जातात. यावर्षी जुलै महिन्यामध्ये तळ कोकणातील ढगफुटीमुळे चिपळूणसह कोकणमध्ये महापुरामुळं कोकणातील जनजीवन ठप्प झालं असताना परिवारानं जैन मुनिवर पूज्य जेपी गुरुदेव यांच्या मार्गदर्शनाखाली दातृत्व हेच कर्तृत्व या उपक्रमाद्वारे चिपळूण तालुक्यातील दादर, नांदिवसे या अतिदुर्गम भागात जाऊन तेथील पूरग्रस्तांना 15 ते 20 दिवस पुरेल एवढे सर्वसमावेशक चीजवस्तूंचे 130 धान्य किट, 113 ब्लँकेट, लहान मुलांना कपडे, महिलांना साड्या आणि
1000 सॅनिटरी नॅपकिनची मदत पुरवली. परिवाराने या चिपळूण तालुक्यात मदत तर पुरवली, पण कोसळलेल्या लोकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि त्यांच्यावर पावसाप्रमाणेच श्री स्वामीकृपा बरसून परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी जागोजागी श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र घेऊन स्वामीनामाचा जयघोष करून पूरग्रस्तांना निशंक आणि निर्भय होण्यासाठी बळ दिलं. परिवारातील सदस्यांनी एकीचं बळ दाखवत लोणावळा नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये सहभागी होऊन शहराची स्वच्छता केली. परिवाराच्या सर्व निष्काम सेवेबद्दल लायन्स क्लब, रोटरी क्लब यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच लोणावळा नगर परिषद, लोणावळा शहर शिवसेना यांनी परिवाराच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन परिवाराचा गौरव केलाय. आपण समाजाचं देणं लागतो, त्यातूनच सद्गुरु हे कार्य आपल्याकडून करवून घेतात अशी कृतज्ञता दाखवून परिवाराचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य स्वतः कोणत्याही कार्याचं श्रेय घेत नाही, कोणत्याही गौरवानं आणि स्तुतीनं हुरळून न जाता सेवा परमो धर्म या उक्तीनुसार स्वतःला अखंड सेवा कार्यात झोकून देतात. म्हणूनच परिवारातील सर्व सदस्य मोठेपणा, अहंकार, प्रसिद्धी, लाभ यापासून चार हात नाही तर चार कोस दूर आहे. परिवारात औडंबर आणि दांभिकतेला थारा दिला जात नाही. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही असं समजून सर्व निर्णय सर्व सहमतीनं घेतले जातात. परिवाराच्या आध्यात्मिक ग्रेडभेट या उपक्रमात आज पावेतो परिवाराला ऋषितुल्य आध्यात्मिक व्यक्तिमत्व पाथर्डीचे माधव बाबा, लेखक सतीश चुरी, राजेंद्र कुलकर्णी साहेब, सुहास देसाई, सद्गुरु शंकर महाराज समाधी ट्रस्टचे विश्वस्त श्री नानासाहेब नायडू, श्री गोंद्याचे श्री शंकर महाराज, सद्गुरु बाळूमामा यांचे वंशज यासारख्या दिग्गज महान विभूतींनी हजेरी लावून आशीर्वाद दिले. परिवाराकडून समर्पण ध्यान योगाचं प्रशिक्षण शिबिर आयोजित करून समर्पण ध्यान योगाचे प्रणेते श्री शिवकृपानंद स्वामी महाराज यांना मानपत्र बहाल केले. परिवाराच्या विश्वस्त वात्सल्यमूर्ती कुमारी निलिमाताई शेडगे यांचा महिला मंडळाकडून नवदुर्गा म्हणून सन्मानही करण्यात आला. परिवाराकडून सद्गुरू शंकर महाराजांच्या भक्तांसाठी मागेल त्याला विनामूल्य शंकरगीता या उपक्रमाअंतर्गत शंकरगीता हा प्रासादिक ग्रंथ विनामूल्य पुरवला जातो. या उपक्रमाबरोबरच अनाथालयात शिधा आणि खाऊ वाटप, संवाद कार्यशाळा, नवरात्र उत्सव, आध्यात्मिक स्थळांच्या यात्रा, मंदिराची साफसफाई, महिलांसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिनचं वाटप, आदिवासी पाड्यातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत कार्य, तारक मंत्र, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ वाचन, संगीत विद्यालय, वैद्यकीय मदत यासारखे छोटे मोठे उपक्रम राबवले जातात. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपल्या परिवारानं लोणावळा परिसरामध्ये निसर्गाच्या सान्निध्यात भक्तांना ध्यान आणि नामस्मरणासाठी उपयुक्त आध्यात्मिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शंकरबन या नावानं सद्गुरू श्री स्वामी समर्थ, सद्गुरू शंकर महाराज, सद्गुरू चिले महाराज या त्रिमूर्तींचं भव्य सुंदर मंदिर साकारण्याचा संकल्प केला. या माध्यमातून आध्यात्मिकतेबरोबरच समाजाची अखंड सेवा करण्याचं महान उद्दिष्ट परिवारानं समोर ठेवले. चला तर मग आपण सुद्धा या महान स्वामी कार्यात सहभागी होऊन आपला उत्कर्ष साधूया. श्री स्वामी समर्थ, जय शंकर, ओम दत्त चिले.